जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. पुन्हा एकदा सांगतो, जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही. सुरुवातीलाच लिहिलं आणि त्याच्याच आवाजात ते ऐकायला पण आलं की सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंदी हे सुद्धा असतात. त्याच वाक्याला जोडून आत्ता या क्षणी मला एक वाक्य तुझ्या परवानगीनी म्हणावं असं वाटत की सगळेच राजकारणी फक्त माया कमवणारे नसतात, काही मायाळू सुद्धा असतात. शिंदेसाहेबांच्या बोलण्यातून क्षणोक्षणी दिघे सर्वांबद्दलची माया ठाई ठाई दिसत होती, त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना झाला. जास्त लांबून लावत नाही, खूप उशीर झालेला आहे. एवढं सांगेन की लोकमान्य बाल गंगाधर टिळकांनी ज्या भावनेनी गणेशोत्सव सुरू करायचा घाट घातला, साधारणतः तशाच काही भावनेनी मंगेश देसाईनी हा आनंदोत्सव सुरू करायचा घाट घातला. या आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला, त्या मूर्तीला खूप सुबक उत्तम रूप दिलं त्यांच्या विद्याधर भट्ट्यांनी आणि त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली ती आमच्या प्रवीण तरड्यांनी. मी खूप त्यांच्या सर्वांबद्दल ऐकलं, खूप वाचलं, खूप लोकांनी मला येऊन काही काही वेगळ्या त्यांच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट माझ्या मनात त्यांच्या भाषेत सांगायचं तर भगव्या रेषेसारखी अधोरेखित झाली की या माणसांनी कायम लोकांच्या वरचा अन्याय दूर केला, कायम. फक्त जिवंतपणे नाही तर गेल्यानंतर सुद्धा माझ्यासारखा एक ऍक्टर जो 30 वर्ष स्ट्रगल करतोय आणि 95 चित्रपटानंतर त्याला पहिला टायटल रोल मिळतोय, हा माझ्यावरचा अन्याय दूर झाला. त्यामुळे हा दिघेसाहेबांनी मला दिलेला आशीर्वाद आहे असं मी मनापासून मानतो. या चित्रपटासाठी ज्या ज्या महारथींनी रथींनी मदत केली त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, अर्थात शिंदेसाहेब आणि त्यांचे सगळे सहकारी. प्रत्येकाचं नाव घेणं खरंच अवघड आहे, पण पटकन नाव लोक देते ते आमचे सचिन जोशी, शिलोत्री साहेब, आमचे पत्रकार मित्र लोंडे, नंदू गोरुले, या चार जणांनी विशेष करून मला ती भूमिका जिवंत करण्यासाठी खूप टिप्स दिल्या, याचा मला प्रचंड फायदा झाला. आणि अर्थात पुन्हा एकदा माझा मित्र मंगेश देसाई, ज्यांनी सगळ्यात पहिला मला फोन केला होता, त्या फोनमधलं वाक्य असं होतं की बशा तुला जे हवं आहे ते तुला मिळत नाही आणि ते देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशी सच्ची माणसं निर्माण झाली हे संस्कार दिघेसाहेबांनी तेव्हा रुजवले, त्याचा प्रत्यय मला आज आला. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रवीण तरडेचे मी कसे आभार मानू मला खरंच कळत नाही. ही भूमिका त्या तो नसता तर मी कधीही करू शकलो नसतो. वाक्यान वाक्य शब्दान शब्द त्याने लिहिलेलं अत्यंत मोलाचं आहे. त्याच्या विचारांची बैठक अत्यंत पक्की होती. हा चित्रपट करताना त्याला त्याच्या जबाबदारीची संपूर्ण जाणीव होती आणि ती जबाबदारी त्याने अगदी सहज कोणालाही कळून देता माझ्या अंगावर ढकलली आणि मला ती बेलला लावली. सो आता दिघेसाहेबांबद्दल मी काय बोलू, दिघेसाहेबांबद्दल मला जे जे बोलायचं आहे ते सगळं मी पडद्यावरती बोललोय, ते तुम्ही ऐकाल आणि मला ती प्रतिक्रिया द्या अशी आशा वाटते. या टीममधल्या माझ्या सगळ्या सहकलाकारांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी 50 दिवस मला झेललं आणि सगळ्यात एका व्यक्तीचे मनपूर्वक आभार मानायला पाहिजे ती म्हणजे माझी बायको. 50-55 दिवस दिवसातले 15-15 तास वीग दाढी पिशी असं पूर्ण वावरल्यानंतर म्हणजे खूप चिडचिड व्हायची, पण त्याबद्दल तिने एकही कधीही तिने प्रतिक्रिया दिली नाही. माझा त्रास माझी कटकट तिने त्या 55 दिवस रोज झेलली आणि सतत मला ती प्रोत्साहन देत राहिली आणि या सगळ्यांमुळे मी ही भूमिका करू शकतो. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दिघे सरांसाठी शब्द नाही, एक कृती आहे तेवढी करतो आणि माझं भाषण संपवतो.